75 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर किनवट तालुक्यातील पिंपळसेंडा येथील गावकऱ्यांना मिळाला हक्काचा रस्ता। रस्ता निर्माण करणाऱ्या कंपनीने आज काम केले पूर्ण, फटाके वाजून केला आनंद साजरा। किनवट तालुक्यातील पिंपळशेडा हे अति दुर्गम भागातील गाव, विदर्भ तेलंगणा आणि मराठवाड्याच्या सीमेवरचं हे शेवटचं गाव, आदिवासी बहुल क्षेत्र, डोंगर दऱ्यांनी वेढलेलं क्षेत्र। 75 वर्षापासून या गावाला जायला रस्ताच नव्हता, पण यंदा मात्र या गावाला जायला रस्ता झालेला असून गावकऱ्यांना आनंदाचं उधाण आलेलं आहे। बघूया डी टी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत। किनवट तालुक्यातील दुर्गम भागातील पिंपळशेंडा येथील नागरिकांना रस्त्यासाठी तब्बल 75 वर्ष वाट बघावी लागली। लातूरच्या UND इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम कंपनीने या रस्त्याचं आव्हानात्मक काम स्वीकारलं आणि तब्बल 1 वर्षानंतर 8 किलोमीटर लांबीचा हा दुर्गम भागातील रस्ता आज सायंकाळी बांधून पूर्ण झाला। कंत्राटदार कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज हा रस्ता पूर्ण झाला म्हणून फटाकेबाजी करून, आतिषबाजी करून, एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। 75 वर्षापासून गावकऱ्यांना या रस्त्याची प्रतीक्षा होती, रस्ता होईल या आशेवर अनेक पिढ्या देवाघरीही गेल्या, पण रस्त्याचं काही काम झालंच नाही। या भागातील लोकप्रतिनिधींनी, आमदारांनी, खासदारांनी या रस्त्यासाठी प्रयत्नही केले असतील, पण प्रयत्न तोकडे पडले। पण विद्यमान आमदार भीमराव किराम यांच्या प्रयत्नातून अखेर या रस्त्यासाठी मंजुरी आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाला। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या रस्त्याला तब्बल 5 कोटी रुपयाचा निधी मिळाला। या पिंपळशेंडा गावातील लोकांच्या प्रतिक्रिया, ज्यांना त्यांना जे काही त्रास होत होता आणि त्यांनी सांगितले की तुम्ही हे आम्ही काम घ्या साहेब आणि आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू, पण त्यांच्याकडे पाहून आणि प्रशासन वर्गाने जे काही मेहनती घेऊन हे काम मंजूर करून यशस्वी झाले, त्या या दोघांच्या मेहनतीमुळे आम्हालाही एक साहस वाटलं की हे काम आपणच करावं, कितीही चॅलेंजेस आले तरी आपण काम पूर्ण करून दाखवावं, त्या उद्देशाने आम्ही हे काम घेतलं आणि सर्वांच्या साथीने हे आज काम पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो। या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 1 वर्षामध्ये दिवस रात्र करून हा रस्ता अखेर पूर्णत्वास नेला। घनदाट जंगलातून येणारा हा रस्ता निर्माण करताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांना, मजुरांना अनेक संकटे सोसावी लागली। हिंस्र श्वापदाच्या वावरातच रात्रीला रस्त्याचे काम सुरू झाले आणि सिमेंट क्रॉंकीटचा हा मजबूत रस्ता अखेर 1 वर्षानंतर पूर्ण झाला। या भागाचे आमदार भीमराव किराम यांनी या रस्त्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती, त्यातच त्यांना नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं सहकार्य लाभलं आणि यासाठी, म्हणजे या रस्त्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आणि 75 वर्षाचं जे स्वप्न गावकऱ्यांचं होतं ते आज पूर्णत्वास गेलं आणि आता गावकऱ्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावर आता दळणवळण वाढणार आहे। हा रस्ता बांधण्यापूर्वी पिंपळशेंडा या गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी तेलंगणा राज्यामधनं यावं लागत होतं, आता त्यांना वळसा घ्यायची कुठली आवश्यकताच नाही, कारण आपल्या हक्काचा रस्ता आता थेट पिंपळशेंड्यापर्यंत झालेला आहे। हा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण असून आजचा दिवस संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांसाठी ऐतिहासिक असा दिवस आहे। विलास आळे, डीटी न्यूज, नांदेड। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DTV न्यूज मराठी।